नमस्कार। पिंपरी चिंचवड महापालिका ही तशी पण गाजलेली महापालिका, जगातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून गणली गेलेली, स्मार्ट सिटीकडे झेपवणारी महापालिका। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं हा खास उल्लेख होणं आणि करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण सगळीकडेच महापालिकेच्या निवडणुकांचे आता बिगुल वाजले, रणशिंग फुंकली गेली आहेत, कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आहेत, उमेदवारी आपापल्या पक्षाचा झेंडा घेऊन आता तयारीनिशी मैदानात उतरत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमका काय आहे वेध निवडणुकीचा, काय वाटतंय उमेदवारांना, काय अपेक्षा आहेत त्यांच्या जनतेकडून, आणि अर्थातच जनता त्यांच्याकडून काय अपेक्षा करते हेही त्यांच्या मनाशी खुणगाड बांधलेली आहे। नेमकं हे सगळं काय आहे हे सविस्तर जाणून घ्यायला आज आपल्या समोर आहेत शरद उर्फ राजू मिसाळ भाऊ। नमस्कार। नमस्कार। ह्या सगळ्या महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर गेल्या 5 वर्षांचा इतिहास थोडासा आपण नंतर बोलणार आहोत। आत्ताचा मूळ प्रश्न असा आहे की आता प्रभाग वाढले, हा प्रभाग वाढल्यानंतर एकूणच प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देणं हे जेवढं अवघड आहे तेवढंच आता सोशल मीडियाचा वापर करणं तुम्हाला अनिवार्य आहे, कारण त्याच माध्यमातून पोचणं त्यातल्या त्यात सोपं होणार आहे। एकीकडे सोशल मीडिया, एकीकडे प्रत्यक्ष भेटीगाठी, एकीकडे आचारसंहितेचं तुमच्या मनावरती असलेलं ओझं, आणि त्याचवेळी जनतेच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा त्याही वाढलेल्या प्रभागातल्या, काय सांगाल नेमकं समन्वय कसा साधणार आहात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो प्रभाग क्रमांक 15 ह्या नवीन वॉर्ड रचनेचा नंबर आहे आणि जवळजवळ 8 किलोमीटरचं हे अंतर आहे, आज 3 प्रभाग मिळून हा एक प्रभाग झाला आहे, म्हणजे जवळजवळ 6 नगरसेवक होते ह्या प्रभागामध्ये। ह्या 6 नगरसेवकांचे आज 4 नगरसेवक होत आहेत, त्यामध्ये अक्रोडी गावठाण आणि जुना असलेला भक्तिशक्ती असा प्रभाग आणि हा माझा संत तुकाराम उद्यान जो आहे तो प्रभाग। ह्या प्राधिकरणामध्ये तशा मूलभूत गरजा ज्या आहेत की मग पाणी असेल, लाईट असेल, स्वच्छता असेल, रोड असतील, ह्या सर्व सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे। निगडी गावठाणामध्ये काही कामं राहिली असतील, आहेत कामं प्रलंबित, तिथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मी स्वतः ह्या शहराचा उपमहापौर होऊन गेलेलो आहे। 2.5 वर्ष मी ह्या शहराचं उपमहापौरपद भोगत असताना ह्या शहराचा जो आज विकास तुम्ही पाहताय तो आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार यांनी स्वतःही घरासारखं लक्ष घालून ही पिंपरीचं शहर डेव्हलप करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि आज लोकांच्या समोर आहे। हे करत असताना निगडी गावठाणचा जो आपला मधला हायवे BRT रोड जो झालेला आहे त्या रोडमध्ये आमच्या निगडी गावठाणातल्या रहिवाशांना पलीकडे जाण्यासाठी शाळा आहेत, मेडिकल आहेत, हॉस्पिटल्स आहेत पलीकडे, ह्याच्यासाठी भुयारी मार्ग किंवा त्यांना पलीकडे जाण्यासाठी मार्ग नाही आहे। जर त्यांना जायचं झालं तर निगडी सिग्नलला आला तर तुम्हाला उलटं होऊन येता येत नाही बसस्टॉपला, डायरेक्ट भक्तिशक्तीला यू टर्न मारून त्यांना यावं लागतं। उद्या प्रस्थापित असणारा ब्रिज जो आहे तो रोटरी ब्रिज, त्याचंही आम्ही आज त्याच्यासाठी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं प्रेझेंटेशन झालं, आज टेंडर फ्लोट होते त्याचं। हा सिग्नल फ्री हा महाराष्ट्रातला पहिला ब्रिज असेल की जो सिग्नल फ्री ब्रिज होतोय। तर हे सर्व होत असताना मधुकर पवळे ब्रिज आणि हा आता नवीन होणारा हा भक्तिशक्तीच्या इथला रोटरी ब्रिज, ह्याच्यामध्ये ह्या आपल्या निगडी गावठाणाच्या माझ्या नागरिकांच्या ह्या सर्वात महत्त्वाची अडचण आहे की ते पलीकडे लहान मुलं जाऊ शकत नाहीत, इमर्जन्सी कुठं आली तर त्यांना हॉस्पिटलला पटकन कनेक्ट होता येत नाही। यासाठी सर्वात माझा महत्त्वाचा प्रयत्न राहील, मी निगडी गावठाणातले सर्व ग्रामस्थ असतील, तिथल्या गावठाणातले लोक असतील, आमच्या ह्या सर्व नागरिकांशी बोलून, आमच्या BRTचे जे अधिकारी आहेत आयुक्तांशी संबंधित बोलून, माझी त्या संदर्भात चर्चा पण सुरू झालेली आहे, ह्याचा समन्वय साधून त्यामध्ये मला भुयारी मार्ग कसा करता येईल हा माझा सर्वात महत्त्वाचा निगडी गावठाणाचा अजेंडा राहील की तो पहिला भुयारी मार्ग किंवा जाण्या येण्यासाठी 4-व्हीलर कार तिथून पास झाली पाहिजेत, लहान मुलं त्यांना ॲक्सेस मिळाला पाहिजे, हा असा माझा तो त्या भागातला राहील। आज ह्या प्राधिकरणामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं 35 वर्षापासून रिझर्व असणारे प्लॉट आज तुम्ही गणेश तलाव सावरकर उद्यान तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळी त्यावेळी तो प्रभाग माझ्याकडे होता, गेल्या 2007 साली मी ज्या प्रभागातून निवडून आलो त्यावेळी तो प्रभाग माझ्या अंडरमध्ये होता, त्यावेळी तो 35 वर्ष रिझर्व असलेला प्लॉट आज गणेश तलाव 18 एकरचं गार्डन हे मी डेव्हलप केलं। आज तिथं 1 किलोमीटरचा जवळपास जॉगिंग ट्रॅक आहे, काही दुर्गा टेकडीला तुम्हाला माहिती आहे की आज ज्येष्ठ नागरिकांना ते चढण आहे, काही लोकांना हॉस्पिटलचे त्यांचे वैयक्तिक फिजिकल प्रॉब्लेम असल्यामुळे प्रत्येकजण दुर्गा टेकडीचा चढण चढू शकत नाही, काही तुम्हाला तिथं दुर्दैवी घटना पण घडल्या हे तुम्हाला माहिती असतील, त्यासाठी 1.5 किलोमीटरचा जो आमचा 1 किलोमीटरचा ट्रॅक आहे तो पॅरेलल आहे। ह्या प्राधिकरणातली सर्वात ज्येष्ठ नागरिक सर्व जवळजवळ 1000-1500 लोक रोज त्या माझ्या सावरकर उद्यानाचा तिथल्या ट्रॅकचा उपभोग घेत असतात,
आज तिथे कोकणा सारखी नारळाची झाडं असतील, पक्ष्यांना राहण्यासाठी जे काही फळं फुलं लागतात खायला त्याच्यासाठी सुद्धा आम्ही झाडांचा फळांचा विचार करून तिथं आम्ही झाडं लावलेली आहेत. आज तलाव म्हटलं तर तुम्हाला सांगतो ह्या आकुर्डी जो माझा गावठाण किंवा आकुर्डी भाग जो आलेला आहे ह्या सर्व भागातील प्राधिकरणातीलच नव्हे तर प्राधिकरण शाहूनगर असेल किंवा पलीकडचा तुमचा यमुननगर असेल ह्या सर्व भागातून गणपती विसर्जनासाठी या गणेश तलावाला विसर्जन होतं. ह्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल तर गणेश तलाव विसर्जन करत असताना तिथली लोकांना येणारे प्रॉब्लेम्स, तिथं नीट उतरून त्यांना गणेश तलावाचे इथं विसर्जन करता येत नव्हतं. तो घाट जो मी डेव्हलप केला त्याच्यामध्ये आज आम्ही त्याचा पूर्ण डिटेलिंग घेतलंय, आम्ही त्याच्यावर सर्व्हे केलेला आहे. 40,000 गणपती ह्या गणेश विसर्जनाच्या वेळी घरगुती आणि सर्व मंडळी तिथं आज विसर्जन करतात. आज चिंचवड गावातली सुद्धा माझ्याकडे जवळजवळ 600 गणपती, म्हणजे जे गाव आज गणपती मोरया गोसावींच्या आंगळी वसलेले त्या गणेश गाव म्हणजे तिथल्या नदीत न करता ह्या गणेश तलावाला गावातनं सुद्धा मंडळी आले, त्यांचे माझ्याकडे अभिप्राय पण आहे. म्हणजे आम्ही लोकांना चांगली सुविधा देणं, चांगली सर्व्हिस देणं हे काम केलेलं आहे. पुढचा अजेंडा असा आहे माझा त्याच्यामध्ये की आज आमच्या भागामध्ये गॅस पाईपलाईन हे माझं पुढचं सर्वात महत्त्वाचं काम राहील. पाईपलाईन ही थोडंसं बॉम्बे पुणे क्रॉस करायला थोडं अडचण होती, काही खोदायच्या परमिशनचा काही प्रॉब्लेम्स होते, त्यापैकी आम्ही सॉल्व करून दिलेले आहेत. पुढचा जो अजेंडामध्ये माझा आला की घरोघरी गॅस पाईपलाईन ही कशी पोहोचेल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आज तुम्हाला सांगतो या प्राधिकरणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो सुद्धा प्लॉट जवळजवळ 30 वर्षापासून रिझर्व होता, ज्याच्यावर कला दालन आणि नाट्यगृह असं रिझर्वेशन होतं. आज प्राधिकरणाची ही पहिली भूक होती की आज प्राधिकरणामध्ये नाट्यगृह होणं गरजेचं होतं. आणि हा आमच्या इथली जी लोकवस्ती आहे, प्राधिकरणातली जी लोकसंख्या आहे ही सर्व तसं बघायला गेलं तर आमच्याकडे रिटायर मंडळी ही सर्व चांगल्या चांगल्या सेवेतनं निवृत्त झालेली लोक माझ्या भागात राहतात. यांना कुठेही जर समजा करमणुकीचं असेल तर आज आम्हाला रामकृष्ण मोरे, आचार्य यात्रे किंवा अंकुशराव लांडगे ही आमच्यापासून असणारी लांब म्हणजे जवळजवळ 10-10, 15-15 किलोमीटर 8-8, 9-9 किलोमीटरच्या अंतरावर असणारी ही सर्व नाट्यगृह आहेत. तर सर्वात महत्त्वाचा मी हा प्राधिकरणाकडचा असल्यामुळे प्राधिकरणाकडे प्लॅन हा आम्हाला प्राधिकरणाकडे पास करावा लागतो. आम्ही इथं फक्त कुठलंही काम हे आम्हाला दोन संस्थेशी करावं लागतं, एक प्राधिकरण आणि एक महापालिका. कुठलंही आम्ही रोड गट रोड असतील, लाईट असेल ही महापालिका सेवा देते, बाकीचे जे काही परमिशन्स असतील ते महापालिकेला सुद्धा प्राधिकरणाकडून घ्यावे लागतात. त्यामुळे प्राधिकरणाचे नियम वेगळे आहेत, महापालिकेचे नियम वेगळे आहेत. तर याच्यामध्ये हे नाट्यगृह मी सँक्शन करून घेतलं ज्यावेळी मी उपमहापौर होतो आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यामध्ये आमचं हे समन्वय येऊन दादांनी मला याच्यामध्ये मदत करून या लोकांची खरी जाण काय आहे, काय गरज आहे ह्याचं हे करून आज हे नाट्यगृह होते. हे नाट्यगृह होत असताना सुद्धा मी त्या नाट्यगृहाला आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये गदी माणसं नाव कुठेही नाही आहे, त्यामुळं त्या एवढ्या मोठ्या चांगल्या वास्तूला गदिमांचं नाव मी दिलेलं आहे. गदी माडगुळकर नाट्य मंदिर असं त्या नाट्यगृहाचं नाव आहे. आणि महाराष्ट्रामध्ये दोन नाट्यगृह एकत्र असणारी तर माझ्या इथे आज नाही म्हटलं तरी छोट्या मुलांच्या नर्सरी प्राधिकरणामध्ये जवळजवळ 80-90 नर्सरीज आहेत. 5 कॉलेजेस आहेत माझ्या इथे, सगळी मोठी मोठी कॉलेज, डी वाय पाटील असेल, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक असेल, PCO असेल, नंतर तुमचं कॅम्प एज्युकेशन असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, ही सर्वच मग महासानंद असेल, रामकृष्ण मोरे असेल, ही मोठी कॉलेजेस जवळजवळ नाही म्हटलं तर 7,000 ते 7,500 विद्यार्थी ह्या भागामध्ये ये जा करतात. ह्यांना कुठेही जसे पुण्यामध्ये करंडक होतात तसं आपल्या भागामध्ये कुठेही करंडक होऊच नाही, कारण त्याला जागाच नाही. तर याचा सगळ्याचा मी विचार करून एक 900 सीटचं नाट्यगृह आणि डेली प्रॅक्टिससाठी हे मी 250 सीटचं एक नाट्यगृह करतो, जेणेकरून लहान मुलांना स्टेज डेअरिंग होईल. आज आमच्या लहान मुलांचं अॅन्युअल फंक्शन असतात, त्यांना सुद्धा आचार्य यात्रेला जावं लागतं किंवा रामकृष्ण मुलं, तरी सुद्धा ते मिळत नाही कारण तिथं फार मोठी मागणी आहे. तर आज आमच्या ह्या प्राधिकरणातल्या लोकांना किंवा प्राधिकरणातल्या शाळेतल्या लहान मुलांना या सर्व लोकांना ह्या गोष्टीचा उपभोग घेता आला पाहिजे, त्यांना इथं जागा उपलब्ध करून देण्याचं काम ह्याच्यासाठी मी हे नाट्यगृह उभारत आहे. ते आज नाही म्हटलं तर 40% काम पूर्ण होत आहे, त्याला अजून 6 महिने लागतील, 7 महिन्यामध्ये इथे एक चांगली वास्तू ह्याच्यासाठी जब्बार पटेलांनी सुद्धा व्हिजिट दिली, अवधूत गुप्तेंनी व्हिजिट दिली. आज आपण सुरेश वाडकरांची आजीवासन म्हणून तुम्हाला माहिती असेल की त्यांची ती फार मोठी अकॅडमी आहे, ती मी आणण्याचा प्रयत्न करतो इथे की जेणेकरून आमच्या इथल्या सर्व नागरिकांच्या मुलांना एक चांगल्या लोकांकडून चांगलं ज्ञान मिळेल, एक चांगली विद्या मिळेल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करतो.
हे एवढं सगळं आता केवळ रस्ता वीज आणि पाणी ह्या मूलभूत ठिकाणी न अडकता शैक्षणिक असेल या सांस्कृतिकच्या ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात, ही जी प्रगती आहे ही डेव्हलपमेंट जी तुमच्या मनामध्ये होती प्रत्यक्षात जी काही तुम्ही आणताय, आता प्रश्न आहे फक्त प्राधिकरणाचा नाही, प्रश्न आहे तुमच्या सगळ्या वाढलेल्या प्रभागाचा, हे सगळं सांस्कृतिकतेचं लोण मानसिकदृष्ट्या या लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम आहे, जनजागृतीचं काम आहे. जसं निगडी प्राधिकरणाचा भुयारी मार्ग तुम्ही मगाशी उल्लेख केला तो खूप गरजेचा होता, की जिथं हा प्रश्न निगडीच्या त्या लोकांचा गावठाणाचा अडकूनच राहिला होता ह्याला तुम्ही तो मार्ग काढता, भुयारी मार्ग असेल, रोटरीचा ब्रिज असेल, सांस्कृतिकतेचा नाट्य मंदिराचा प्रश्न असेल, आता हे सगळं जागृतीचं लोण तुमच्या वाढलेल्या प्रभागात पूर्णपणे तुम्हाला पसरवायचं. नेमकं काय व्यूहरचना कशी असणार आहे तुमची, काय सांगाल त्याच्यात व्यूहरचनामध्ये? म्हणजे मी कसं झालं, मी 5-10 वर्ष झालं कंटिन्यू काम करतोय, आज माझं 12वी वर्षाची दिवाळी पहाटे, आता मी 12 वर्ष झाले कंटिन्यू दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला नरक चतुर्दशीला मी दिवाळी पहाट घेतो. ह्याच्यामध्ये रवींद्र साठे असतील, मग नंतर सर्व तज्ज्ञ मंडळी, याच्यामध्ये जे मोठे मोठे कलावंत आहेत ते सर्व येऊन गेली, त्यामुळे मी हा जोपासण्याचा रुजवण्याचा ह्या पहिल्यापासून मी थोडा मार्ग ठेवलेला आहे. लोक माझी दिवाळी पहाटची वाट बघत असतात. मग नंतर गणेश तलावला माझा दीपोत्सव आहे, ह्याच्यासाठी काय फक्त प्राधिकरणातलीच लोक येत नव्हती बघायला पाहायला, ह्याची माझी पब्लिसिटी म्हणा किंवा काहीतरी राजू मिसाळ वेगळं करतो हे बघण्यासाठी प्रत्येकाचा नातेवाईक कुठे ना कुठेतरी राहत असतो, माझा मित्र परिवार पण मोठा आहे, मित्र परिवाराच्या माध्यमातून माझी पब्लिसिटी असते. शिवाय माझं मी ऍप तयार केलेलं आहे, हे इलेक्शन आलंय म्हणून नाही केलं, आम्हाला 4 महिने झाले पहिल्यापासून ऍप तयार केलेलं आहे एक SMS-च्या द्वारे. आम्ही पब्लिकांशी आज 5-7 वर्ष झालं, म्हणजे 10 वर्ष आम्ही कनेक्टेड आहोत. मग साधं पाणी येणार नसेल उद्या तरी सुद्धा मी पब्लिकला अलर्ट करतो की उद्या आमचं मेंटेनन्सचं काम आहे, त्यामुळे तुमची पाण्याची व्यवस्था काय असेल तर तुम्ही ती करून ठेवा, कारण 2-1 दिवसानंतर पाणी येणार आहे. त्यामुळं माझा पब्लिकशी कंटिन्यू संवाद आहे. मी आज आकुर्डी रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी माझं हे ऑफिस आहे जवळपास, म्हणजे लोकांना जाणे येण्यासाठी बाबा जो ट्रेनने जातोय त्याचं काय काम आहे त्यासाठी पण तो येत असतो. शिवाय पिंपरी चौक शहरातला सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे मी आठवडे बाजार, ही राजू मिसाळची संकल्पना. पिंपरी चौक शहरामध्ये मी पहिला आठवडे बाजार सुरू केला, आज मला त्याला 14 महिने होऊन गेले. त्या सगळ्या गोष्टी करायचं मी त्या शेतकऱ्याने एखादा, आमच्या प्राधिकरणामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे मंडईची नीड होती, मंडई अशी कुठे नव्हती, आणि त्याच्या माध्यमातून रविवारी तो मी सुरू केला आणि शहरामध्ये आज 16 आठवडे बाजार सुरू झाले. प्राधिकरणातली लोक दर रविवारी त्यानिमित्तानं येतात, प्रत्येकजण काय प्राधिकरणामध्ये हा सर्व्हिसला आहे, प्रत्येक आपल्या व्यवसायामध्ये मग्न आहे. हे सर्व होत असताना तो रोजच काही आपल्या आजूबाजूवाल्यांशी संवाद ठेवू शकत नाही. खरं आठवडे बाजाराच्या निमित्ताने असं होतं की बाबा चला एक अहो तुम्ही कुठे राहता, तुमचे वडील कसे काय, त्यानिमित्ताने त्या आठवडे बाजारातनं तो पण एक संवाद होतो. आणि मी स्वतः तिथं मी पूर्ण 4 तास मी स्वतः बसून असतो, माझे सर्व कार्यकर्ते तिथं बसून असतात आणि तिथंच लोकांचे प्रॉब्लेम जे काय असतील ते भाजी घ्यायला येत असताना तिथली मग लाईट बंद असेल, कुठं प्रॉब्लेम पाण्याचा कुठं लीक झालेला असेल किंवा इथं कचरा पडला, ह्या सर्व तिथूनच प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह होतात, पब्लिकचे सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करतो. आमच्या प्रतिनिधीच्या काही सर्वेनुसार हा जो निगडी गावठाणाचा जो काय भोंगडा पडल्याचा एक प्रश्न होता, एक बातमी अशी बाहेर येते की निगडी गावठाणातली काही मंडळी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत, नेमकी काय परिस्थिती? नाही आता मी 10 वर्षात तो काय माझा प्रभाग नव्हता, तरी सुद्धा एक शहराचा उपमहापौर म्हणून गेल्यानंतर माझं तिथं संबंध आलेला आहे, मी तिथं माझा मित्र परिवार पण राहतो बराचसा, आणि आज नाही मी या प्राधिकरणात जवळजवळ झालं 25 वर्ष राहतोय, त्यामुळं तिथले 2 मोठे प्रॉब्लेम आहेत. एक तो एक शाळेचा प्रॉब्लेम आहे तिथं, जिथं गेटला तिथं काही प्रॉपर्टीज प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत कारण ते गावठाण आहे, तिथं काही तिथं थोडेफार प्रत्येकामधले मतभेद असतील त्या जागेच्या संदर्भात, तो एक सोडवणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचा निगडी गावठाणामधला जो म्हणाला ना तो भुयारी मार्ग, कारण लोकांना पुढे जायला एक्सेसच नाही. दुसरी गोष्ट स्वच्छता, टॉयलेट्स असतील तिथले किंवा महिलांना टॉयलेट्स, हे सर्वात महत्वाची गरज आहे. त्या गरजेचा मी विचार करून आज माझ्याकडे तो प्रभाग आला, त्या प्रभागात जर मी आज निवडणूक लढतोय सर्व ह्या प्रभागामध्ये, त्यावेळी ह्या सर्व गोष्टीचा विचार करून मी तिथल्या नागरिकांना मी म्हणालो तुम्हाला मगाशी की त्या सर्व नागरिकांशी मी संवाद करण्याचं एक आम्ही मीटिंग लावतोय, ह्या सर्वांशी संवाद करून त्यांना जे अपेक्षित आहे ते काम करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. एकूणच सगळी सांस्कृतिकता, मग नाट्य मंदिर असेल, भुयारी मार्गाचा प्रश्न असेल, शाळांचे प्रश्न असतील, महिलांच्या स्वच्छतागृहापासून
संपूर्ण प्रभागाची डेव्हलपमेंट ज्या ऑफिसमध्ये आता आपण बसलोय, ह्या ऑफिसच्या समोरचा परिसर जो अगदी आकुर्डी स्टेशनच्या समोर आहे, इथल्या परिसराची सुद्धा एकूण जर सगळी परिस्थिती बघितली तर कुठेतरी पिंपरी चिंचवडमधून बाहेर आल्याचा भास हा नक्कीच होतो. इथलं वातावरणच एकूण वेगळं आहे, जे राजू मिसाळ यांच्या नजरेतून आणि त्यांच्या प्रयत्नातून काही वेगळं घडलेलं आहे. हे सगळं वेगळं वातावरण इतर ठिकाणी घडवण्याचं आणि पुढच्या कारकिर्दीत घडवण्याचा त्यांचा मानस तेवढा दिलखुलासपणे त्यांनी आपल्याशी बोलून दाखवलाय. कुठली मनामध्ये कुठली आडी न ठेवता किंबहुना मला आता मुद्दाम जाणवलं की सांगावं असं वाटलं की कुठे मी माझी उपमहापौर होतो हे डोक्यामध्ये न ठेवता एक काय हवं आहे सर्वसामान्यांना याच्यावर तुमचा जो काही जास्तीत जास्त भर आहे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मला वाटतं ह्या सगळ्या चांगल्या गोष्टीला हे आमचे मतदार नक्कीच जास्तीत जास्त प्रतिसाद देतील. आपण एवढी खरोखर मनमोकळेपणाने माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार.